सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत रिमोट पायलट ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे ड्रोन उडवण्यासाठी लागणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विदर्भातील युवकांना या उपक्रमामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय खेरडे यांनी सांगितले. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात विदर्भातील पहिले DGCA नवी दिल्ली मान्यताप्राप्त RPTO म्हणजेच ड्रोन उडवण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व लायसन्स देणारे केंद्र सुरू होते आहे. सध्या भारतात एकूण 109 RPTO केंद्र आहेत. त्यापैकी सिपना RPTO हे विदर्भातील मान्यता मिळवणारे पहिले केंद्र असल्याचे यावेळी सांगण्यात आले. येत्या काळात प्रत्येक क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित आणि लायसन्सधारक मनुष्यबळ लागणार आहे. ते पुरवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विदर्भातील या केंद्रामार्फत केले जाईल असे देखील सांगण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज अमरावतीकरांसाठी तर नवीन तर आजूबाजूच्या सगळ्या शहरासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की RPTO जो आहे जो आपल्या सिग्मा कॉलेजमध्ये सरांनी त्याचं म्हणजे मिळवलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. कारण आजूबाजूचे तरुण वर्ग आहे जेव्हा युवक युवती आहे किंवा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर झालं आहे. त्याबद्दल सरांचे मी आभार आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.